या 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 अर्जुनचे बसा चेअर्स. काय करते लोक बघतील ना कदम काकू बाहेरच उभे. काय चाललंय तुझ? काय चाललंय म्हणजे? आयुष्यभर यांनी घेतली आणि आजकाल रोज तुला यांनीच बरं वाटतंय. मग म्हटलं आपण तरी का मागरावं नाही का? काहीतरी बडबड करू नको, मला भूक लागली जेवायला. वाट आज घरात जेवायला काही नाही आहे. मी काही केलंच नाही. काय केलं नाही म्हणजे? खायचं काय? माल नाही माहित, तूच सांग. खरंच घेतली का? कुठं सापडली तुला ही? काय मिळणार तुला ही करून? तुला जे मिळत तेच. माझ्या आयुष्यात काय काय चाललंय माहितीये का तुला? नेहा सोडून गेली ना रे तुला. किती दिवस घेतल्यावर परत येईल? आणि आपण दोघांनी घेतली तर लवकर येईल का परत? काहीतरी बोल नकोस, मला अजून बरेच प्रॉब्लेम आहेत. जेवायला वाटतं. जेवायचं असेल तर आजच्या जेवणाची सोय तुला करावी लागेल, आणि जेवायचं नसेल तरी आजच्या जेवणाची सोय तुलाच करावी लागेल, कारण मी काहीच केलेलं नाही आहे. मग आत्ता कर ना. नाही करण. भात टाक, खिचडी कर, काहीतरी कर ना, भूक लागली. नाही, मी आज बसणार, मी आज पिणार आणि तू खाऊ घालणार मला. काही येड लागले का तुला? मारून समाधान भेटणार आहे. मार मला. मारू? हा मारू? मार खाऊन मारून काय बरं घडलं या घरात? आयुष्यभर रोज पहाटे उठून डबे भरले, यांचं केलं, हे डब्याच्या जीवावर तुला वाढवलं. मी काय म्हणत राहिले, आपण बोलू, दोघं मिळून प्रश्न सोडवू. त्यांनी सगळी उत्तरं दारू चोरली आणि तू इथेच नादाला लागला. मी काय घोड मारलाय? तशाच तसं करून काय होणार आहे? दारू पिऊन तुला त्रास होई. तू प्यालास तरी मला त्रास होतोच ना. हा, आणि हे शाण पण स्वतःला का नाही शिकवत? कारण तू सवय नाही लागलेली. तुला लागली तशी? मला काय मजा नाही दारू प्यायला. मला माझ्या टेन्शनवर दुसरा इलाज नाही भेटत. इलाज की पळवाट? ये इकडे बस. काय करायचं ना ते कर. दारू प्यायची? दारू प्या. पप्पांसारखं नाही आहे, तुला हवं ते करू देईन. तुला एकच सांगतो, ही दारू असते ना, एकाचे दोन, दोनाचे तीन कधी होतात कळत नाही पेली तर असं डोकं काम करत नाही, झोप लागत नाही, रात्री सगळं डिस्टर्ब होऊन जात. आणि उतरल्यावर प्यायलंच अजून वाईट वाटत. पण आता तिच्याशिवाय मन मानतच नाही. मनाचं काम संपलं का रे आता? शरीर मागते का रे दारू? डोक्याचा पूर्ण ताबा घेतला का दारूने? अर्जुन, हे अर्जुन, खायचं काय? काय खायचं? कोणाशी बोलले नाही मी. तुला घेऊन घर सोडायची हिंमत नाही झाली माझी. नातं तरी जोडायचं नाही तर मारहाट तरी सहन करायची. एवढंच काय होत ते?
तुला आयुष्यभर खाऊ पिऊ घालायचं मी, तुझे कपडे धुवायचे मी, आणि तू आता यापुढे या घरी दोघांना दोन नियम लागणार नाहीत. दोघही दारू पित जाऊ, आणखी काही व्यसन असतील तर तीही करू. आण बास ना आता, तुला काय होय माझ्याकडनं, काय होय सांग ना मला, काय पाहिजे, काय होय? तुलाच ठरवायचं तुला काय हवंय ते. झालेली जखम भरून काढायची का रोज रोज त्याची खपली सोलून काढायची? प्रॉब्लेम असेल तर त्याच्याशी भिडावं लागेल ना. तू सांगतोस मला काय झालंय ते, हं? बोल माझ्याशी, आपण सोडवू. अर्जुन, हरल्यासारखं वाटत. पप्पा गेल्यापासून तर कशाच अर्थ लागत नाही. सगळे माझ्या मागे वाईट वाईट बोलतात, चेष्टा करतात. मी कॉलेजला पण जात नाही आता. त्यात मी नेहा पण सोडून गेली, नाही विसरू शकत आई तिला. रड, हवं तेवढं रड. त्याच्यासाठी दारूची गरज नसते. माझ्याच वाटायला काय आलं, मग कोणाच्या वाट्याला यायला हवं तू रे? माझ्या मनात सुद्धा प्रश्न यायचा. मग विचार केला, आपले हात पाय धड आहेत, खातं पितं घर आहे, इतका देखणा मुलगा आहे, हा? तेव्हा आपण म्हणतो का आपल्याच वाट्याला आहे का? काय करू आहे, सगळे विचार काढून टाक असं मुळीच म्हणत नाहीये. फक्त तेच तेच विचार घोळवले ना तर इतर ठिकाणी चालणार डोकं अडकून पडतंय बघ. नको नको त्या सवयी, चांगल्या सवयीने बदलता येतात. आणि स्वतःला कामात संपून टाकलं ना की फुरसतच मिळत नाही विचार घोळवाय. ओके, नाही तू बोल माझ्याशी, मी तुला मदत करीन, तू मला मदत कर, आपण काहीतरी मार्ग काढू. ओके, नाही दारू पिऊन किती दिवस पळ काढत राहणार? आणि ज्याच्याशिवाय वयाची 20 वर्ष जगलास, तिच्याशिवाय जगता येणार नाही का? लेवणची पावभाजी खाऊ घाल.